श्री स्वामी समर्थ नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी प्राध्यापक विशाल सर यशोदा संस्थान संचालक परत एकदा तुमचे नाना फाउंडेशन या शैक्षणिक यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचे सहर्ष स्वागत करतो। तर बघा, या जिल्ह्यात शाळा कॉलेज बंद असणार आहेत, कुठे आणि काय हे तुम्हाला पूर्ण अपडेट देणार आहे। याआधी चॅनलवर नवीन असाल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा। तसेच 10वी 12वीचे विद्यार्थी असाल तर गुगलवर nanafoundation.in वेबसाईटला सर्च करा आणि PDFमध्ये नोट्स हवे असतील तर तुम्हाला नाना फाउंडेशन इंस्टाग्राम टेलिग्रामला जॉईन करा, लिंक डिस्क्रिप्शन आणि कमेंट सेक्शनमध्ये दिलेली आहे। तर बघा पूर्ण अपडेट, या ठिकाणी शाळा आणि महाविद्यालय बंद असणार आहेत। कुठे बघा, तर तामिळनाडूमध्ये सतत पडणाऱ्या पावसामुळे उद्या शाळा व महाविद्यालयांना सुट्टी जाहीर करण्यात आलेली आहे। तर महाराष्ट्रात देखील आता तुम्हाला माहिती आहे की 15 तारखेपर्यंत 16 तारखेपर्यंत मुसळधार पाऊस काही जिल्ह्यांमध्ये होणार आहे, त्याच्यामुळे सतर्कतेचा इशारा दिलेला आहे। त्या त्या ठिकाणी त्या त्या जिल्हाधिकारी जे असतील त्यांना तिथे निर्णय देण्यात आलेले आहेत। जर ज्या ठिकाणी जास्त पावसाचं आता एक वादळ येतो आहे, तुम्हाला माहिती आहे कमी दाबाचा पट्टा हा निर्माण झाला आहे, त्याच्यामुळे पाऊस हा महाराष्ट्रात देखील येणार आहे, त्यामुळे महाराष्ट्रात देखील काही सुट्ट्या जाहीर होऊ शकतात। परंतु सध्या तामिळनाडूमध्ये उद्या सुट्टी जाहीर झालेली आहे। चेन्नई, कुडालोर, विलंबपुरम, कांचीपुरम, तिरुवल्लूर आणि केरवेल्लोर या जिल्ह्यांसाठी ही सुट्टी घोषित करण्यात आली आहे। तर केंद्रशासित प्रदेश पुडुचेरी येथे मंदोस या वादळामुळे शाळा महाविद्यालयांना उद्या सुट्टी जाहीर करण्यात आलेली असल्याचे तेथील सरकारने घोषित केलेले आहे। महाराष्ट्रात देखील सुट्ट्या घोषित होऊ शकतात आणि वेळोवेळी सर्व अपडेट्ससाठी नक्की चॅनलशी कनेक्ट राहा, चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा। 10वी 12वीच्या कुठल्या विषयात तुम्हाला अडचण असेल कमेंटमध्ये मला कमेंट करा। तुम्हाला नोट्स हवे असतील तर गुगलवर nanafoundation.in वेबसाईटला सर्च करा। तर व्हिडिओबद्दल नक्कीच कमेंट करा आणि आई तुळजाभवानी स्वामी चरणी, ईश्वर नारायण शंकर चरणी, गणपती चरणी माझी हीच प्रार्थना आहे। व्हिडिओला बघून चॅनलला सबस्क्राईब आणि व्हिडिओ लाईक करणाऱ्या प्रत्येकाला एक चांगले यश मिळावे, त्याच्या आईवडिलांना उद्दंड आयुष्य लाभावे ही स्वामी चरणी प्रार्थना। तर जाता जाता एक लाईक, चॅनलला सबस्क्राईब। ओके ठीक आहे, थँक्यू, स्वामी समर्थ।